नमस्कार, विशेष मुलाखतीच्या या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. या मुलाखतीच्या सत्रामध्ये आपल्या सोबत आहेत माधव भांडारी. माधव भांडारी यांचा तसं पाहायला गेलं तर परिचय स्वतंत्रपणे वेगळा देण्याची आत्ता इथं तशी गरज नाही, पण आपण आजच्या निमित्तानं काय कारणानं माधवरावांशी बोलतोय तेही आपल्याला लक्षात आणून देणं गरजेचं आहे. महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष, महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचं मुख्य प्रवक्तापद भूषवलेले माधवराव आपल्याला परिचित आहेत. त्यांचं संघातलं काम आणि यापूर्वी देवगडमध्ये त्यांनी जबाबदाऱ्या राजकीयदृष्ट्या सांभाळल्या कुठल्या तेही आपल्याला परिचित आहे. पण आजच्या घडीला माधवराव या चर्चेमध्ये अयोध्या या पुस्तकाचे लेखक म्हणून आलेले आहेत. या चर्चेत आपण त्यांचं स्वागत करूयात. आणि माधवराव, आपण या चर्चेमध्ये अयोध्या या पुस्तकाच्या निमित्तानं आणि आत्ताच्या घडीला ज्या ज्या पद्धतीनं अयोध्येचं सगळं वातावरण बदलतं आहे, रामजन्मभूमीचं आंदोलन एका महत्त्वाच्या टप्प्यापर्यंत पोहोचलं आहे, त्या अनुषंगानं बऱ्याच गोष्टींची चर्चा करतोय. प्रत्यक्ष आपण आमच्या प्रेक्षकांना दिसायला लागलेले आहात. मी आपलं या चर्चेत स्वागत करतो. मला पहिला मुद्दा थेट सध्या जे काही घडतं आहे त्या राजकीय मुद्द्यांनीच सुरू करायचा आहे. आपण राजकीय क्रियाप्रतिक्रियांवर अत्यंत चपखलपणे मार्मिक टिप्पणी देत असता मला थेटच विचारायचं आहे, माधवराव, जसजसा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होण्याच्या दृष्टीनं एक एक पाऊल पुढं पडतं आहे, पोटदुखी का सुरू झाली आहे अनेकांना? आता हा काही जणांना आजार असतो. एखादी गोष्ट चांगली होते असं दिसलं की काही जणांना ते झेपत नाही, पचत नाही, सकारात्मक काही घडलेलं त्यांना मानवत नाही. आणि आपल्या देशामध्ये ही जमात, त्याला जमाते पुरोगामी असा एक शब्द फार चांगल्या पद्धतीने रूढ झालेला आहे, अशी ही जी जमाते पुरोगामी आणि त्यांच्या आजूबाजूची पिलावर ही जी त्यांची मानसिकता जी आहे की त्यांना कोणतीही गोष्ट देशामध्ये चांगली झाली, सकारात्मक झाली, समाज एका दिशेने चाललाय, एका विचाराने चाललाय, असं कुठलंही चित्र त्यांना मानवत नाही, त्यांना ते बघवत नाही. आणि आज जेव्हा 130-135 कोटींचा हा देश एका प्रभू श्रीरामाच्या नावाने भारल्यासारखा समोर जातोय आणि त्या दिशेने सगळ्या घडामोडी घडतायत, त्या दृष्टीने सगळ्या घटना घडतायत, लोक वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत, हे सगळं चित्र त्यांना न मानवणार आहे, त्यांना न आवडणार आहे, तो त्यांचा प्रकृतीची अडचण आहे, त्यांच्या प्रकृतीचा समस्या आहे. बिलकुल, आपण आपल्या या टिप्पणीच्या माध्यमातून जे जे कोणी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर टीका करतायत किंवा पाहायला गेलं तर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करतायत त्यांची मानसिकता आपण सांगण्याचा प्रयत्न केलात. आपण आता अयोध्या या तुमच्या पुस्तकाच्या निमित्तानं चर्चेला पुढे नेऊ. तुम्ही जेव्हा अयोध्येचं पुस्तक लिहिलं तेव्हा तुम्हाला एका अशा गावाची कहाणी, त्या निमित्तानं त्या एकूणच आंदोलनाची दखल घ्यावी असं का वाटलं? असं काय आहे या रामजन्मभूमी आंदोलनात की ज्याची दखल फक्त हिंदूंना नाही, बगैर हिंदूंना घ्यावी लागते, याची दखल फक्त भारतीयांना नाही, जे भारतीय नाहीत त्यांना घ्यावी लागते आणि याची चर्चा जगात होते? तुम्ही तुमच्या अयोध्या पुस्तकात काय मांडलंय? त्याचं एक मुख्य कारण असं आहे की अयोध्या हे हिंदू समाजाचं खरोखरं प्रतीक आहे आणि अयोध्या शहराबद्दल अथर्ववेदापासून लिहिताना जैन पुराणांनी, बौद्ध पुराणांनी, अथर्ववेदांनी सुद्धा असं म्हटलेलं की अयोध्या म्हणजे काय, तर जी नगरी जिंकून घेता येत नाही, ज्या नगरीचा कधी पराभव होत नाही ती अयोध्या. आणि हे वर्णन गेल्या हजारो वर्षांमध्ये खरो शब्दशः खरं ठरलेलं आहे. म्हणजे आत्ताचा सुद्धा सगळा संघर्ष जो आहे तो प्रेरणादायी अशासाठी आहे की 500 वर्षांच्या संघर्षामध्ये अयोध्येने पराभव स्वीकारलेला नाही, अयोध्या पराभूत झालेली नाही, रामजन्मभूमी पराभूत झाली नाही. आणि हे भारतातलं एकमेव उदाहरण आहे. आणि याचं कारण असं की ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं मंदिर उभं आहे, उभं होतं, असं हजारो वर्ष आपल्या ठिकाणचा हिंदू समाज मानत आला, त्या जागेवरती प्रभू रामचंद्रांची पूजा अर्चा झाली नाही, त्या जागेची पूजा अर्चा झाली नाही, असा गेल्या 500 वर्षांमध्ये फार फार तर
दीड ते दोन वर्षांचा कालावधी असेल, बाकीच्या सगळ्या काळामध्ये त्या जागेची पूजा अर्चा अव्याहत चालू होती, त्या जागेवरती अनुष्ठान अव्याहत चालू होती आणि त्या जागेवरती हिंदूंखेरीज अन्य कोणत्याही व्यक्तीला काहीही धार्मिक कृत्य कधीही करता आलं नाही. आणि हे मी माझं काल्पनिक सांगत नाही, तर यासाठी माझ्या पुस्तकामध्ये अरेबिक आणि मुसलमान लेखकांचे असंख्य पुरावे मी दिलेले आहेत. बर, की एकामागून एक एकामागून एक लेखकांनी, मुस्लिम लेखकांनी, 18व्या शतकातल्या 19व्या शतकातल्या लेखकांनी पानाच्या पानं लिहिलेली आहेत की आम्ही अयोध्येमध्ये त्या जागेवरती मस्जिद जन्मस्थान. आता जन्मस्थानचं मशीद कुठून आली? बिलकुल आम्हाला कुठलं जन्मस्थान मान्य आहे? सीता सीता की रसोई की मस्जिद हा काय प्रकार? सीता की रसोई कुठली आणि तिची मस्जिद कुठून आली? आणि या मशिदीमध्ये नमाज पढायचा प्रयत्न आम्ही केला पण आम्हाला त्या ठिकाणी जाता येत नाही, आम्हाला नमाज पढता येत नाही, आम्हाला त्या जागेवरती पाऊल टाकता येत नाही, अशा तऱ्हेच्या तक्रारी 2 शतक सातत्याने मुस्लिम लेखकांनी नोंदवून ठेवलेले आहेत. बिलकुल. मला माधव याच निमित्तानं एक प्रश्नही आपल्याला विचारायचा आहे आणि मी गेल्या काही दिवसांपासून तुमच्या विविध वक्तव्यांना अत्यंत बारकाईनं पाहतोय. तुम्ही सातत्यानं एक गोष्ट मांडत आहात की जी पडली ती बाबरी नव्हती. मला खरं तर आश्चर्य वाटतं की तुमच्यासारखा माणूस इतकी ठामपणे ही भूमिका घेतो, अर्थात ती घेतो त्यावेळेला त्यामागचा अभ्यास असणार. पण दुसऱ्या बाजूला माधवराव, हे सुद्धा मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की तुमच्याच विचारधारेची माणसं सातत्यानं जी वास्तू पडली त्याला बाबरी म्हणतात. मग एका वेळेला तुम्ही पडली ती बाबरी नव्हती असं म्हणता, ते कशाच्या आधारावर? मी ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारावर म्हणतो. बाबर भारतामध्ये आला 1528 मध्ये आणि 1528 पासून 1986 पर्यंत जेवढ्या प्रकारची कागदोपत्री पुरावे उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये कुठेही अयोध्येमध्ये बाबरी मस्जिद हा शब्द प्रयोग नाही. 1986 ते 1992 ह्या काळामध्ये भारतातल्या डाव्या अपप्रचार यंत्रणेने बाबरी मशीद हा शब्द प्रयोग रूढ केला, इतका रूढ केला की तो सर्वसामान्य माणसाच्या तोंडात बसला. सर्वसामान्य माणसाला वादग्रस्त इमारत पाडली असं म्हणणं सोपं वाटत नाही, ते त्याला जड जाता अवघड जातं, त्याला ते सहजासहजी समजत नाही. हा बाबरी पाडली हे समजायला सोपं जातं म्हणून तो बाबरी वापरतो. आमच्यातले जे लोक वापरतात ते सुद्धा त्याच भावनेतून वापरतात. पण वास्तविकता ही आहे, वस्तुस्थिती ही आहे की अयोध्येमध्ये जी इमारत जो ढाचा पडला तो कोणत्याही अर्थाने बाबरी नव्हता आणि मशिदही नव्हता. आणि याचे 2 पुरावे मी आपल्याला देतो. जी, एक तर 1861 मध्ये भारतात इंग्रजांनी महसुली नोंदी घालायला सुरुवात केली. आजच्या महसुली नोंदींचा सगळा इतिहास तो 1861 पासूनचा आहे. 1861 साली जी पहिली नोंद अयोध्येमध्ये घातली गेली त्यावेळेला फैजाबादचा कलेक्टर त्याने अयोध्येमधल्या सगळ्या गणमान्य लोकांना सर्व धर्माच्या म्हणजे त्याच्यामध्ये हिंदू होते, मुसलमान होते, जैन शीख सगळे होते त्यांना बरोबर घेऊन काम सुरू केलं आणि पहिला दगड त्याने घातला, निशाणीचा पहिला दगड त्याला म्हणतात तो त्याने घातला. त्याची नोंद घातली क्रमांक 1 राम जन्मस्थान 1861 मध्ये. आणि 1861 पासून 1992 पर्यंत ही नोंद एकदाही बदललेली नाही. 132 वर्ष झाली. जी, 132 वर्षामध्ये महसुली रेकॉर्ड मधली राम जन्मस्थान क्रमांक 1 ही भूमी नोंद कधीही बदललेली नाही. याच्यापेक्षा त्या ठिकाणी राम जन्मभूमी आहे त्याचा अन्य कुठल्याही पुराव्याची गरजच नाही. कायद्यानुसार, भारतीय कायद्यानुसार, भारतीय संविधान जो मानतो, भारतीय कायदा जो मानतो, त्याला या एका नोंदीनंतर दुसरा कुठलाही प्रश्न त्याच्या मनामध्ये येता कामा नये. पण मग ज्या वेळेला राम जन्मभूमीचा इतका ठोस पुरावा होता, ती बाबरी नव्हती इतक्या संदर्भातले पुरावे होते, मग तरीही तुम्ही ज्या विचारसरणीकडे याचा सगळा अंगुली निर्देश करता ती कम्युनिस्टांची विचारसरणी प्रभावी झाली असं म्हणावं लागेल. कारण एका बाजूला जी गोष्ट बाबरी नव्हती ती बाबरी म्हणून पाडली गेली जर असा तर्क असेल, तर त्यानंतर सुद्धा त्याचा प्रचार आजही सातत्यानं तसा होत राहतो. म्हणजे मग कोणती विचारसरणी जिंकली? विचारसरणी जिंकण्याचा विषय नाही, विचारसरणी जिंकली नाही, प्रचार यंत्रणा त्या काळात प्रभावी ठरली. आणि त्या काळातलं लक्षात घ्या प्रसादजी, आपणही प्रसार माध्यमांमध्ये अनेक वर्ष आहात, आपल्याला माझ्या इतकं माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे. या मंडळींनी तयार केलेली
जी काही इकोसिस्टीम असेल, या मंडळीने तयार केलेली जी काही यंत्रणा असेल, त्या यंत्रणेने या देशामधल्या प्रसार माध्यमांवर, प्रसिद्धी माध्यमांवर, वर्तमानपत्रांवर आणि अकॅडमिशियावरती जी पकड ठेवली होती 2014 पर्यंत, त्या पकडीच्या माध्यमातून त्यांनी हा खोटं चित्र रंगवलं, ते खोटं चित्र प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. पण विचारसरणी जिंकली नाही. विचारसरणी जिंकली असती तर आजचं चित्र दिसलं नसतं. विचारसरणी जिंकली नाहीच, विचारसरणीचा पूर्ण पराभव झाला. हा, प्रचार यंत्रणेचा प्रभाव काही काळापुरता पडला, प्रचार यंत्रणेचा प्रभाव राहिला हे मी मान्य करतो. या प्रचार यंत्रणेच्या पराभवाच्या निमित्तानं माधवराव एक गोष्टीचा खुलासा आणखीन लागेल. आत्ता सुद्धा मोठ्या प्रमाणात ही तडफड दिसून येते की प्राणप्रतिष्ठा सोहळा हा काही यशस्वी नाही आहे, तो बळजबरी थोपला जातोय इथपर्यंत गोष्टी सांगितल्या जातात. काल परवापर्यंत जी माणसं सांगत होती मुहूर्त बिहूर्त झूट असतो, त्यांना आता मुहूर्ताची काळजी लागायला लागली. काल परवापर्यंत जी माणसं शंकराचार्य नावाचं काही मानायला तयार नव्हती, त्यांना आता शंकराचार्य काय बोलतात त्याची काळजी लागून राहिली आहे. आणि इतकंच कमी की काय, जिथे मंदिर होतं त्याच्यापासून काही किलोमीटरवर नवं मंदिर उभं राहत आहे असं सांगायला लागलेली मंडळी काय दर्शवत आहेत, यांना अचानक असं काय झालं की प्राणप्रतिष्ठा सोहळा होऊच नाहीये, झाला तर त्याबाबत संभ्रम असावा असं सातत्यानं वाटायला लागलंय. ही सर्व मंडळी ज्याला एक इंग्रजीमध्ये डिल्युजनरी माइंडसेट म्हणतात, त्या मानसिकतेत आहेत. आपल्या मनातल्या ज्या भ्रामक कल्पना आहेत तेच वास्तव आहे, तेच सत्य आहे असं समजून बोलणारी वागणारी ही मंडळी आहे. जगात काय चाललंय आणि जग कोणत्या दिशेने चाललंय, समाज कोणत्या दिशेने चाललाय हे बघून त्याप्रमाणे मान्य करण्याची त्यांची तयारी नाही. शहामृगाची मानसिकता जी असते की शहामृग आजूबाजूला वादळ घोंगायला लागलं की तो वाळवंटामध्ये मान खूप असतो, चोच खूप असतो, डोळे त्या वाळूमध्ये झाकून घेतो आणि आजूबाजूला वादळ नाहीच आहे, माझ्या आजूबाजूला सगळं कसं छान सुंदर शांत आहे आणि वादळविदळ सगळं झूट आहे अशा तऱ्हेची एक भावना करून बसतो. ती अवस्था या लोकांची आहे. आता त्याला आपण काही करू शकत नाही. शंकराचार्यांचा ज्या विधानाचा उल्लेख केला जातोय, ह्या परंपरेतले शंकराचार्य यांनी पुन्हा पुन्हा, आजच नाही यापूर्वी सुद्धा त्यांनी या चळवळीच्या संदर्भात घेतलेल्या भूमिका ह्या वेगळ्या होत्या, त्यांची मतं वेगळी होती आणि या चळवळीमध्ये भाग घेणारे साधू संत महंत यांची एक प्रचंड परंपरा आहे, प्रचंड संख्या आहे. त्या सगळ्यांनी मिळून विचार विनिमय करून एकमेकांशी सल्लामसलत करून त्याच्यामधले जे धर्माशी संबंधित संदर्भ आहेत ते ढुंढाळून जे निर्णय घेतले ते निर्णय आहेत. आता काही जणांना ते मान्य नसतील तर भारतामध्ये आणि विशेषतः हिंदू समाजामध्ये पिंडेपिंडे मतील भिन्न हे मान्यच केलेलं आहे, त्याच्याबद्दल कोणी कोणाला दोष देत नाही, कोणी कोणाला गुन्हेगार ठरवत नाही. बिलकुल माधवराव, मग इथे एक कळीचा मुद्दा उपस्थित राहतो. असा प्रश्न आता थेट विचारला जातोय की भारतीय जनता पार्टीचं योगदान काय आहे राम मंदिर आंदोलनामध्ये, राम मंदिर आंदोलन उभं राहिलं त्यात भारतीय जनता पार्टी कुठं होती आणि राम मंदिराच्या आंदोलनाच्या साठी ज्याला तुम्ही वादग्रस्त इमारत म्हणता ती वादग्रस्त इमारत पडली तेव्हा भारतीय जनता पार्टीचे लोक कुठे होते, असे सगळे प्रश्न सुरू झालेले आहेत. भारतीय जनता पार्टीचं आत्ता देशात सरकार असताना हे प्रश्न येणं स्वाभाविक आहे, पण त्याची उत्तर भारतीय जनता पार्टी देत नाही, असं का होतं? कशासाठी द्यायची? भारतीय जनता पार्टी कुठे होती हे सगळ्या देशाला, सगळ्या जगाला माहिती आहे. ज्या वेळेला हे आंदोलन सुरू झालं आणि त्यावेळेला ह्याच महाराष्ट्रातल्या व्यंगचित्रांच्या साप्ताहिकामध्ये आणि दैनिकामध्ये विटांची पूजा करून काय रामाचं मंदिर होतं का म्हणून लिहिलं जात होतं आणि व्यंगचित्र काढून हिणवलं जात होत, त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यसमितीने ठराव करून आंदोलनामध्ये सहभागी व्हायचा निर्णय घेतला. भारतीय जनता पार्टीच्या तेव्हाच्या उपाध्यक्ष राजमाता विजयराजे शिंदे या तर ठराव करण्याच्या आधीपासून आंदोलनामध्ये सहभागी होत्या, 1983 पासून आंदोलनात सहभागी होत्या. त्यामुळे भारतीय जनता पार्टी या आंदोलनात कुठे होती, काय करत होती, भारतीय जनता पार्टीचा काय संबंध आहे हे प्रश्न विचारणारे जे कोणी असतील ते त्यांच्या जगामध्ये आहेत. समाजाला, भारतीय जनतेला, हिंदू समाजाला यातला कुठलाही प्रश्न पडत नाही, कारण या समाजाने कानाकोपऱ्यावर राजमाता विजयराजे शिंदेपासून, लालकृष्ण अडवाणींपासून, नरेंद्र मोदीजींपासून, माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यापर्यंत
प्रत्येकाने या आंदोलनामध्ये काय केलं हे स्वतःच्या नजरेने बघितलंय, स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. मला त्यानिमित्तानं तुम्हाला विचारायचं आहे की जेव्हा हे आंदोलन होत होतं, ज्या वेळेला वादग्रस्त वास्तू पडत होती, तेव्हा तुम्ही कुठे होतात, तुम्ही काय करत होतात? त्यावेळेला वादग्रस्त वास्तू पडत होती त्यावेळेला मी तुरुंगात होतो. कारण मला आमच्या जिल्ह्यामधल्या ह्याच्यामध्ये सरकारला असं वाटलं की माझ्यामुळे जिल्ह्याचं वातावरण बिघडतंय आणि जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळे त्यांनी 15 दिवस अगोदर मला उचलून तुरुंगात टाकलं आणि 15 दिवस पुढे ठेवलं. जवळजवळ 6 महिना मी तुरुंगात होतो. बिलकुल, आपण तुरुंगात होतात हा एक संदर्भ सापडला. आणि आता आपण दुसऱ्या एका महत्वाच्या संदर्भाकडे जाऊ. तुम्हाला माहिती आहे, ज्या व्यंगचित्राचा तुम्ही उल्लेख केलात, तुमचा इशारा कोणाकडे हे आजच्या पिढीला किंवा बऱ्याच जणांना लक्षात येणार नाही, पण ते अधोरेखित करायला हवं. कारण ज्या वेळेला हे आंदोलन सुरू होत होतं, पुढे पुढे सरकत होतं, त्यावेळेला सुरुवातीच्या टप्प्यात बाळासाहेब सुद्धा त्याची खिल्ली उडवत होते. आणि आता असं सांगितलं जातं की वादग्रस्त वास्तू पाडण्यापासून हे आंदोलन उभं करून यशस्वी करण्यापर्यंत ठाकरेंनी प्रचंड योगदान केलेलं आहे. तुमच्याकडे त्याच्याही नोंदी आहेत. अयोध्या पुस्तकात त्यानिमित्तानं काही लिहिलं असेल तर ते संदर्भ द्या, नसेल तरी पण तुम्ही हा प्रवास पाहिला असल्यानं ठाकरे आणि राम जन्मभूमी आंदोलन यावर मला तुमची स्पष्ट मतं ऐकायची आहेत. माझ्या पुस्तकामध्ये या विषयाला एक स्वतंत्र परिशिष्ट आहे आणि ते परिशिष्ट सुजाता आनंदन या अत्यंत सुप्रसिद्ध पत्रकर्ती ज्या आहेत त्यांचं आहे. कारण त्या या सगळ्या चर्चेच्या मुळाशी त्या आहेत. त्या दिवशी हा ढाचा पडला, वादग्रस्त इमारत पडली, त्यावेळेला सुजाता आनंदन यांनी सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंना फोन करून त्यांची प्रतिक्रिया विचारली. त्याला एक संदर्भ फक्त त्यांना मिळाला होता की सुंदरसिंग भंडारी त्यावेळेला पत्रकारांशी बोलताना असं बोलून गेले होते असं म्हणतात की मला माहित नाही, पाडली असेल तर त्या शिवसैनिक असतील. आणि हे विधान त्यांचं जे होतं ते वापरलं गेलं, त्याच्या आधाराने सुजाता आनंदनी बाळासाहेबांना प्रश्न विचारला आणि त्याच्यावर सन्माननीय बाळासाहेबांनी त्यांचं सुप्रसिद्ध उत्तर दिलं की जर शिवसैनिकांनी हे काम केलं असेल तर मला त्याचा अभिमान आहे. आणि ठीक आहे, योग्य उत्तर होतं, नेत्याने द्यावं असंच उत्तर होतं. पण त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी शिवाजी पार्कला झालेल्या सभेमध्ये भाषण करताना त्याच सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंनी हे स्पष्ट करून सांगितलं की ती इमारत पाडण्यामध्ये आमचा काही संबंध नाही, आमच्यापैकी कोणी तिथे नव्हतं आणि इमारत कोणी पाडली आम्हाला माहित नाही, आमचा त्याच्याशी संबंध नाही. आणि सुजाता आनंदन यांनी त्याही सभेचं वृत्तांकन केलं, वार्तांकन केलं, तेही त्यांनी प्रसिद्ध केलं. आणि त्यानंतर 2018 पुन्हा एकदा काही निमित्ताने या सगळ्या विषयाची उजळणी त्यांनी एका लेखामध्ये केली आणि तो लेख प्रसिद्ध झाल्यानंतर शिवसेनेच्या कोणत्याही व्यक्तीने त्या लेखाचा प्रतिवाद केला नाही किंवा त्याच्यामध्ये जे लिहिलेलं होतं ते चुकीचं आहे, अयोग्य असं म्हटलेलं नाही, त्यामुळे ते खरं आहे असं आपण आता मान्य केलं पाहिजे. त्यामुळे ही त्यातली वस्तुस्थिती आहे की आणि ज्यांनी ज्यांनी कारसेवेमध्ये भाग घेतला, जे जे लोक त्या इमारती ती इमारत पडताना तिथे होते, तो डाचा पडताना तिथे होते, त्यांच्यापैकी अनेकांनी हे सांगितलं की कोणी नव्हतं तिथे. म्हणजे मुरली मनोहर जोशीजी तर होतेच, पण शिवसेनेचे नेते मनोहर जोशी, बाकी काही जण हे जे गेले होते ते सगळेजण अगोदरच खूप सकाळी, हा सगळा विषय दुपारनंतर झाला, ही मंडळी सकाळी निघून कलकत्त्याला गेली होती, कलकत्त्यात होती, त्याचे पुरावे आहेत. जी, त्यामुळे या सगळ्या दाव्या प्रतिदाव्यांच्या मध्ये म्हटलं जातं की शिवसैनिक होते पाडणारे, पाडली त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे नेते पळून गेले, वगैरे वगैरे वगैरे. हे सगळे दावे टप्प्याटप्प्याने खोटे आहेत हे सिद्ध झालं. ज्या वेळेला वादग्रस्त इमारत पडली तेव्हा एकही शिवसैनिक तिथे उपस्थित नव्हता हे सुद्धा समोर आलं. पाडणारी माणसं कोण आहेत हे तर सगळ्या जगाला माहिती आहे, पण मुद्दा असा उपस्थित राहतो की या गोष्टी तेवढ्या प्रखरपणे खोडून का काढल्या जात नाहीत? हे सगळं आंदोलन करणारे विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि काही प्रमाणात भारतीय जनता पार्टी, आमच्या सगळ्यांचा स्वभाव असा आहे की जे केलं ते लोकांसमोर केलंय, जनतेसमोर केलंय, आणखीन सांगायचं काय? जे आहे ते लोकांनी बघितलेलं आहे, जे करतो ते लोक बघतायत, जे करतोय त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग आहे, आम्ही लोकांबरोबर राहून सगळ्या गोष्टी करतो,
तर आणखीन सांगायचं काय, तोंडाने सांगत राहण्याचा आमच्या लोकांचा स्वभाव नव्हता नाही, आणि त्याचे काही तोटे त्याचे काही दुष्परिणाम जे आम्हाला भोगावे लागले त्यातला हा भाग आहे. म्हणजे थोडक्यात असं आहे की जे केलं ते सांगायचं नाही हे तुमचं धोरण असलं तरी पण तुमच्या विरोधकांनी जे केलं नाही ते सुद्धा सांगायला सुरुवात केली आणि त्याचा परिणाम पहा की अनेक वर्ष जनमानसावर त्याचा पगडा राहिला. राजकीयदृष्ट्या याचा फायदा तोटा किती वगैरे हा नंतरचा मुद्दा होईल, पण या चर्चेतला एका टप्प्यावर त्याची चर्चा आणि त्याची नोंद घेणं गरजेचं होतं. मला एक पुढचा मुद्दा आपल्याला निश्चित विचारायचा आहे की अयोध्येच्या विषयी तुम्ही लिहिलं, आंदोलनाच्या विषयी लिहिलं, पण या हिंदू समाज मनाला हे मंदिर का हवंय याचं तुमचं विवेचन काय, आणि या हिंदू समाज मनाला मंदिराची गरज आहे का रुग्णालयाची गरज आहे का शाळेची गरज आहे याचं उत्तर पण तुम्ही द्यायला हवं माधवराव. तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आधी देतो. बर, समाजाला रुग्णालयाची शाळेची महाविद्यालयांची गरज जेवढी असते तेवढीच मंदिरांची मशिदीची चर्चची गुरुद्वारांची सुद्धा असते. त्यामुळे आमच्याला तमका पर्याय असं कधी होत नाही. आणि जी मंडळी रुग्णालय शाळा हे सगळं उभारण्याबद्दल बोलतात त्यांनी 2014 पूर्वी उभी केलेल्या रुग्णालयांची संख्या, त्यांनी 2014 पूर्वी उभ्या केलेल्या महाविद्यालयांची संख्या, त्यांनी उभ्या केलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या, त्यांनी उभ्या केलेल्या IIT, त्यांनी उभ्या केलेल्या IIM संख्या, AIM संख्या हे सगळं एकदा सांगावं. त्यांना इतकं जर त्याचं ज्ञान आहे आणि त्यांना जर इतकी त्याची प्राथमिकता आहे तर त्या सगळ्या काळामध्ये सत्ता हातामध्ये असताना त्यांनी किती उभं केलं, आणि 2014 पासून आता 2024 पर्यंत 10 वर्षामध्ये मंदिर उभं राहत असताना या सगळ्या गोष्टी सुद्धा किती उभ्या राहिल्या याचा एकदा हिशेब करावा. मंदिर उभं राहत असताना यातलं कुठलं बाजूला ह्या सगळ्या संस्था सरकारच्या माध्यमातून उभ्या राहिल्या, सरकारने त्याच्यामध्ये गुंतवणूक केली, मंदिराच्या उभारणीमध्ये सरकारची एका पैशाची गुंतवणूक नाही, एका पैशाचा संबंध नाही. मंदिर हे समाजाच्या ताकदीतून उभं राहते, समाजाच्या हिमतीमधून उभं राहते, त्यामुळे मंदिराचं या सगळ्या गोष्टींचं सांगड घालण्याची तुलना करण्याची काही गरज नाही. हा, हिंदू समाजाला मंदिर का पाहिजे, तर मंदिर का नसावं, मंदिराची इच्छा का नसावी. हिंदू समाजाच्या दृष्टीने प्रभू रामचंद्र हा भारताच्या एकतेचं प्रतीक आहे, आणि हे मी नाही म्हणत, डॉक्टर राम मनोहर लोहिया जे या देशामधले एक अत्यंत जाणते आणि अत्यंत मान्यवर असे समाजवादी नेते होते त्यांनी लिहून ठेवलंय की भारताच्या सांस्कृतिक एकतेचं प्रतीक रामकृष्ण आणि शिव आहे, आणि याबद्दल त्यांच्या मनामध्ये कोणतीही शंका नव्हती. तो जो एकतेचा राष्ट्रीय एकतेचं प्रतीक असलेला राम आहे, संघर्षाची प्रेरणा देणारा राम आहे, विजयाची प्रेरणा देणारा राम आहे, त्या रामाचं मंदिर त्याच्या जन्मस्थानावरती उभं राहावं ही हिंदू समाजाची स्वाभाविक अपेक्षा होती, ती आज पूर्ण होते. माधवराव, आपण म्हणताय की हिंदू समाजाची ही अपेक्षा पूर्ण होते आहे, पण याच्याच एका पुढच्या टप्प्यात हिंदूंना कृष्ण जन्मभूमी पण मुक्त करून हवी आहे, आणि अनेक जुन्या घोषणा आपल्याला आठवतच असतील की अब तो ये झाकी है काशी मथुरा बाकी है, त्यातली काशी झाली आहे असं आत्ता म्हणता येईल, अयोध्या होती आहे, मथुरेचं काय? मी मगाशी सांगितलं ना की डॉक्टर लोहियांच्याच मान्यतेप्रमाणे राम कृष्ण आणि शिव हे तिन्ही त्यांच्या प्रतीकामध्ये मथुरा आली काशी आली. काशीचं सुद्धा काम अजून पूर्ण झालं असं म्हणता येणार नाही, पण होऊ शकेल अशी आशा आत्ता बाळगावी अशी परिस्थिती आहे. आणि मथुरेच्या बाबतीमध्ये न्यायालयीन लढाई चालू आहे, आणि मला विश्वास आहे की जसा न्यायालयाने राम जन्मभूमीच्या बाबतीत हिंदू समाजाला न्याय दिला, काशी विश्वनाथाच्या बाबतीत हिंदू समाजाला न्याय दिला, तसाच न्याय मथुरेच्याही बाबतीत मिळेल, आणि तेही मानचिन्ह मुक्त होईल उभं राहण्याच्या दृष्टीने आपण पाऊल टाकू शकू. बिलकुल माधवराव, तुमच्या अयोध्या नामक पुस्तकाच्या निमित्तानं ही चर्चा आपण घेतली, आणि या चर्चेत तुम्ही मशीद पाडली की नाही पाडली इथपासून पाडणारे शिवसैनिक नव्हते आणि हिंदूंना मंदिर का हवंय अशा अनेक मुद्द्यांवर बोललात, मनपूर्वक आभार. या संपूर्ण आंदोलनातले आपण एक घटक राहिलात, त्यामुळे या आंदोलनाच्या एका टप्प्याची परिपूर्ती होत असताना तुम्हाला जो आनंद झालाय त्याबद्दलही तुमचं अभिनंदन. तुर्तास वेळमर्यादेपोटी ही चर्चा आपण इथेच थांबवतोय. माधवराव, आपण चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार.
विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.